वेलकम वेलकम टू माय चॅनल योग विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे मी डॉक्टर मनीषा गोविंद गरगुजे कराड माझ्या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा व नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन बटनवर क्लिक करा नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान इयत्ता दहावी भाग दोन यामधील असणारं पेशी विज्ञान व जैवतंत्रज्ञान या पाठाचा अभ्यास करणार आहोत परंतु आजच्या या व्हिडिओमध्ये सर्वप्रथम तुम्हाला सर्व बेसिक गोष्टी ह्या सांगितलेल्या आहेत की ज्या तुम्ही इयत्ता पाचवीपासून अभ्यास करत आलेला आहोत पेशी म्हणजे काय पेशीमधील असणारी अंगके पेशींचे प्रकार पेशींची रचना पेशींचा आकार आणि त्यानंतर आपण की पेशी विज्ञान आणि याचा उपयोग जैवतंत्रज्ञानामध्ये कशा पद्धतीने होतो हे पाहणार आहोत तर पहा की सर्वप्रथम की पेशी म्हणजे काय हे पाहूयात तर पहा तुम्ही इयत्ता पाचवीपासून शिकत आलेला आहात की नेमकं पेशी म्हणजे काय की पेशी म्हणजे सर्व सजीवांचे रचनात्मक कार्यात्मक आणि जैविक एकक याला आपण पेशी असे म्हणतो थोडक्यात या पेशीचा इतिहास पाहायचा म्हटलं तर पहा की सर्व सजीवांचे संरचनात्मक कार्यात्मक आणि जैविक एकक हे आपण पेशीला म्हटलेले आहे पण इसवी सन सोळाशे पासष्टमध्ये रॉबर्ट हुक या शास्त्रज्ञाने पेशी या सजीवातील मूलभूत घटकाचा शोध लावला या ठिकाणी या रॉबर्ट हुक शास्त्रज्ञाचं चित्रसुद्धा दिलेलं आहे पहा की या शास्त्रज्ञाने की पेशी घटकाचा शोध लावलेला आहे तर नेमका हा शोध त्यांनी कसा लावला तर पहा की त्यांनी काय केलं सर्वप्रथम बुचाच्या झाडाचा पातळ काप घेतला आणि तो काप घेऊन सूक्ष्मदर्शकाखाली पाहितला असता मधमाशाच्या पोळ्याप्रमाणे त्यांना रचना दिसली पहा मधमाशाचे पोळे आपल्या सर्वांना मध आवडतो मधमाशाचे पोळे पाहितले आहे ज्या काही विद्यार्थ्यांनी हे पोळे पाहितले नसेल तर या ठिकाणी चित्रामध्ये आकृतीमध्ये मधमाशाचे मद पोळे दाखवलेला आहे आणि सेम याच पोळ्याप्रमाणे बुचाचा पातळ काप घेतल्यानंतर पेशीची रचना ही रॉबर्ट हूक यांना दिसली आणि हे जे कप्पे दिसत आहेत तर अशा कप्प्यांना जे त्यांनी बुचाच्या झाडाच्या काप घेतल्यानंतर सूक्ष्मदर्शकाखाली दिसले होते आणि त्याच कप्प्यांना रॉबर्ट हूक यांनी पेशी आणि किंवा सेल्स असे नाव दिले आणि हीच विज्ञानाच्या इतिहासातील असणारी अत्यंत महत्त्वाची घटना ठरलेली आहे पहा प्रत्येक सजीव हा भिन्न असला तरी तो याच म्हणजे पेशीपासूनच बनलेला आहे एकमेकापासून विलग अशा छोट्या घटकापासून बनलेला असतो आणि त्याच घटकांना पेशी असे म्हणतात पहा तुम्ही स्वतःच्या घराच्या रचनेचा अभ्यास करा तुम्ही शाळेमध्ये शिकता शाळेचा अभ्यास करा की यामध्ये असणारी घर असो शाळा असो किंवा मोठमोठ्या बिल्डिंग्स असोत इमारती असोत ह्या कशाने बनलेल्या असतात तर ह्या चार भिंती उभा केल्यानंतर घराची शाळेची रचना तयार होते आणि ही भिंत या भिंतीचं जर उदाहरण घेतलं म्हटलं तर या भिंतीचा इमारतीमधला पायाभूत मूलभूत घटक कोण असेल तर ती आहे वीट ज्यावेळेस ही वीट एकावर एक, एक रचल्यानंतर इमारतीची भिंत तयार होते चार भिंती झाल्यानंतर घर तयार होतं इमारत तयार होते स्कूल तयार होतं अशाच पद्धतीनं सजीवामध्ये सुद्धा पेशी हा मूलभूत रचनात्मक घटक आहे अने आणि अशा अनेक पेशी एकत्र आल्यानंतर ऊती तयार होतात अनेक ऊती एकत्र आल्यानंतर उती संस्था तयार होतात आणि ज्यावेळेस उती संस्था किंवा शरीरामध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या वेग संस्था तयार झाल्यानंतर आपलं स्वतःचं शरीर तयार होतं म्हणजेच पेशी हा शरीराचा मूलभूत रचनात्मक कार्यात्मक आणि जैविक एकक आहे पहा त्यानंतर पेशीशास्त्राचा जो अभ्यास आहे या पेशीशास्त्राच्या अभ्यासालाच सायटॉलॉजी असे म्हणतात दी स्टडी ऑफ सेल्स म्हणजे ज्या शास्त्रामध्ये पेशींचा अभ्यास केला जातो अशा शास्त्र म्हणजे पेशीशास्त्र दि स्टडी ऑफ सेल्स मीन्स दी, दी सायटॉलॉजी आणि आपल्या मानवाच्या शरीरामध्ये जवळजवळ साठ ते नव्वद ट्रिलियन्स एवढ्या पेशी असतात एक ट्रिलियनबरोबर दहाचा बारावा घात तर अशा साठ ते नव्वद ट्रिलियन्स एवढ्या पेशी आपल्या मानवाच्या शरीरात आढळून येतात जर या पेशीचं इमॅजिन आपण केलं तर पृथ्वीला जवळजवळ चार पॉईंट पाच फेऱ्या होतील एवढ्या पेशी मानवाच्या शरीरात आढळतात आणि मानवाच्या शरीरामध्ये सर्वाधिक पेशीपासून बनलेला अवयव कोणता असेल तर तो आहे मानवी मेंदू त्यानंतर पहा पेशी विज्ञान आता यानंतर पेशी म्हणजे काय पाहिलेलं आहे पेशीचा शोध पाहितलेला आहे आणि आता यानंतर पाहू की पेशी विज्ञान म्हणजे काय की यापूर्वी यापूर्वी म्हणजे आपण इयत्ता पाचवीपासून पेशींचे प्रकार अभ्यासत आलेलो आहोत पेशींची रचना अभ्यासत आलेलो आहोत पेशीतील अंगके यांचा अभ्यास केला आहे आणि या सर्वांचा जो अभ्यास आहे पेशींचे प्रकार पेशींची रचना पेशीतील अंगके यालाच पेशी विज्ञान असे म्हटलेले आहे आणि पेशी विज्ञान ही एक जीवशास्त्राची शाखा आहे इट इज ए ब्रांच ऑफ बायोलॉजी यात पेशींच्या वरील मुद्द्याव्यतिरिक्त पेशी विभाजन आहे तसेच पेशीविषयक इतर सर्व मुद्द्यांचा सुद्धा यामध्ये अभ्यास केला जातो तर पहा पेशींचे दोन प्रकार आहेत तुम्ही सर्वांनी याचा अभ्यास इयत्ता नववीमध्ये केलेला आहे आठवीमध्ये केलेला आहे तसेच सातवीमध्ये सुद्धा केलेला आहेच तर पेशींचे दोन प्रकार आहेत ते म्हणजे एक आदिकेंद्रकी पेशी आणि दुसरी दृश्य केंद्रकी पेशी तर आदिकेंद्रकी पेशी, पेशी म्हणजे काय की ज्या पेशीमध्ये केंद्रक नसते त्या पेशीला आदिकेंद्रकी पेशी म्हणतात आणि दृश्य केंद्रकी पेशी म्हणजे ज्या पेशीमध्ये केंद्रक असते अशा पेशींना दृश्य केंद्रकी पेशी म्हणतात उदाहरणामध्ये पेशी आणि वनस्पती पेशी तर पहा या पेशींचे प्रकार आहेत या पेशी आपण एक एक पाहूयात सर्वप्रथम पहा केंद्रकी पेशी हा घटक नववीमध्ये सुद्धा आहे नववीचाच घटक आहे पहा आधिकेंद्रकी पेशी ज्याला आपण प्रो कॅरिओटिक सेल्स म्हण मन, म्हणतात की ज्यामध्ये स्पष्ट दिसणारे केंद्रक किंवा पेशी अंगके नसतात या आधिकेंद्रकी पेशीला आकाराने खूप लहान असतात त्यांचा आकार, आकार जवळजवळ एक ते दहा मायक्रोमीटर असतो पेशी द्रव्य अंडी केंद्रक द्रव्य एकच असतात आदिकेंद्रकी पेशीला केंद्रकाला आवरण नसते यामध्ये या, या पेशीमध्ये गुणसूत्राची फक्त एकच जोडी असते डी एन एचा रेणू केंद्रकाच्या अस्पष्ट भागात असतो डी एन ए असलेल्या अस्पष्ट भागाला केंद्रक सदृश्य न्युक्लोइड्स असे म्हणतात आणि केंद्रकी पेशीमध्ये तंतुकनिका की, पेशी तंतु की ज्याला ऊर्जा निर्मिती केंद्र म्हणतो आपण तर त्या ह्या तंतुकनिका नसतात आणि रायबोझोम्सचे क नसतात रायबोझोम्स हे प्रोटीन सेंथेसिस कार्यामध्ये उपयुक्त आहे उदाहरणामध्ये जीवाणू सर्व प्रकारचे जे बॅक्टेरिया आहेत जीवाणू आहेत आणि नील हरित शेवाल त्यानंतर पेशीचा दुसरा प्रकार जो आहे दृश्य केंद्रकी पेशी या वनस्पती पेशी आणि प्राणी पेशी दोन्हीमध्ये आढळतात ज्या पेशीमध्ये स्पष्ट दिसणारे केंद्रक आणि पेशी के असतात अशा पेशींना दृश्य केंद्रकी पेशी असे म्हणतात या पेशींचा आकार पाहितलं तर आपण पाच ते शंभर मायक्रोमीटर एवढा असतो आणि ह्या पेशी आकाराने खूप मोठ्या असतात या पेशीमध्ये गुणसूत्राच्या अनेक जोडे असतात यामध्ये डी एन ए डी एन एपासून आर एन ए अशा वेगवेगळ्या श्रंखला वेग असतात वनस्पती प्राणी पेशी या दोन्हीमध्ये या पेशी आढळतात उदाहरणामध्ये अमिबा शेवाळ सर्व प्रकारच्या वनस्पती सर्व प्रकारचे प्राणी कवक आणि प्लाझ्मोडियम त्यानंतर आपण पेशींचा आकार पाहणार आहोत पहा म्हणजे पेशी विज्ञानामध्ये पेशींची रचना पेशींचा आकार या गोष्टी आहेत तर ह्या सर्व गोष्टी सर्वप्रथम आपण पाहूयात म्हणजे आपला पेशी विज्ञान हा घटक कवर होईल पहा पेशींचा आकार अतिशय लहान आहे उघड्या डोळ्यांनी पेशींचे निरीक्षण आपल्याला करता येत नाही तर मग या पेशींचं निरीक्षण करण्यासाठी आपल्याला एक इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपचा उपयोग करावा लागतो किंवा सूक्ष्मदर्शिकेचा उपयोग करावा लागतो आणि या पेशींचा आकार मोजण्याचे एकक हे मायक्रोमीटर आहे पेशींचा आकार हा झिरो पॉईंट एक मायक्रोमीटर ते अठरा सेंटीमीटर एवढा असू शकतो तर पहा वेगवेगळ्या सजीवामध्ये वेगवेगळा कशा प्रकारचा आकार आहे पाहूयात अमिबामध्ये इरेग्युलर शेप आहे पेशींचा आकार हा अनियमित आहे स्पायरागरममध्ये आयताकृती पेशी आहेत जीवाणूमध्ये दंडाकृती पेशी आहेत अंडपेशीमध्ये गोलाकार पेशी आहेत शुक्रपेशीमध्ये सर्पिलाकार पेशी आहेत चांबड्या पेशीमध्ये द्वि पेशी आहेत चेतापेशीमध्ये शाखी प्रकारच्या पेशी आहेत मेदपेशीमध्ये सुद्धा अंडाकृती पेशी आहेत त्वचेतील पेशी ह्या स्तंभाकृती पेशी आहेत आणि स्नायूपेशीमध्ये विटाकृती पेशी आहेत अशा प्रकारे वेगवेगळ्या वेग सजीवामध्ये पेशींचा आकारसुद्धा हा वेगवेगळा असतो वेग वेग त्यानंतर पहा की पेशी अंगके मानवाच्या शरीरामध्ये जसे प्रत्येक इंद्रिय एक विशिष्ट कार्य करते तसेच पेशी अंगके एक किंवा अधिक कार्य करतात पेशीमध्ये अनेक प्रकारची अंगके आहेत काही पेशी अंगके पेशी केंद्र काही गॉल्जी यंत्रणा इत्यादी संख्येने एकच असतात परंतु तंतुकनिका हरितलवके पॅरॉक्सिका लयकारिका यासारखी पेशी अंगके शरीरामध्ये अनेक संख्येने असतात पेशीमध्ये जिलेटिनसारखा पेशीद्रव असून त्यात पेशी अंगके तरंगत असतात पेशीद्रव्यात विविध अंगके विखुरलेली असतात आदिकेंद्रकी पेशी आणि दृश्य केंद्रकी पेशी या दोन्ही पेशींमध्ये पेशी अंगके पेशी असतात परंतु आदिकेंद्रकी पेशीतील पेशी अंगके हे पटलबद्ध नसतात तर दृश्य केंद्रकी पेशीमधील पेशी अंगके हे पटलबद्ध असतात इयत्ता आठवीपासून शिकत आलेले हे पेशी अंगके याचा अभ्यास आता आपण पाहूयात पेशी अंगकाचा पहिला प्रकार पहिलं पेशी अंगक जे आहे ते म्हणजे पेशी पटल किंवा प्रद्रव्यपटल ज्याला प्लाझ्मा मेमरीन असेही म्हणतात हे पेशी पटल हे पेशीचं असणारं बाह्यावरण आहे अत्यंत पातळ आहे लवचिक आहे पापुद्र्यासारखं आहे आकृतीचे निरीक्षण केले तर बाहेरच्या साईडला तुम्हाला लक्षात येईल की पेशी आवरण आहे पेशी पटल आहे प्रद्रव्यपटल आहे आणि हे पेशीच्या आतील भागाचं संरक्षण करण्याचं काम कर म्हणजे पेशीमध्ये येणाऱ्या आणि पेशीबाहेर जाणाऱ्या सर्व पदार्थावर नियंत्रण ठेवण्याचं काम हे पेशीपटल करत असते पेशीपटलामुळे पेशीचा आकार हा निश्चित झालेला असतो त्याचबरोबर या पेशीपटलाचे तीन थर असतात त्यामध्ये बाहेरचे दोन थर हे प्रथिनांचे बनलेले असतात आणि आतील एक थर हा मेदाचा बनलेला असतो तर दुसरा पेशी अंग काय पहा भित्तिका हे पेशी अंग फक्त वनस्पती पेशीमध्येच आढळतं वनस्पती पेशीत पेशी पटलाच्या बाहेर असलेल्या आवरणाला पेशी भित्तिका असे म्हणतात पेशी भित्तिका से भित्ति ही सेल्युलोज पदार्थाची बनलेली असते आणि यातूनच पदार्थ आरपार जाऊ शकतात पेशी भित्तिकेमुळे पेशीला भक्कमपणा प्राप्त होतो त्यामुळे पेशींचा आकार निश्चित होतो तसेच पेशींच्या आतील घटकांना संरक्षण मिळते यानंतर तिसरे पेशी अंगक आहे पेशीरस किंवा पेशी सायटोप्लाझम पेशीतील पेशी केंद्रका व्यतिरिक्त जो द्रवरूप पदार्थ असतो भाग असतो त्याला पेशीरस किंवा पेशी, पेशी द्रव असे म्हणतात पेशीरस म्हणजे पाण्यात विरघळणारे कार्बनी अकार्बनी पदार्थ आणि विविध अंगकी असणारा अर्धप्रवाही पदार्थ आहे पेशी ह्या विविध अंगकाद्वारे पेशीतील सर्व क्रिया घडवून आणल्या जातात जे यानंतरचं पेशी अंग काही केंद्र सर्वात महत्त्वाचं अतिशय आवश्यक थोडक्यात याला पेशीचा मेंदू असे सुद्धा म्हणतो ज्या प्रकारे आपल्या शरीरावर नियंत्रण ठेवण्याचं कार्य हे आपला मेंदू करत असतो त्याचप्रमाणे पेशीमध्ये सर्व पेशींच्या कार्यावर नियंत्रण ठेवण्याचं कार्य हा केंद्रक करत असतो न्यूक्लियस हा केंद्रक स्थानी असतो केंद्रक हा पेशीतील मोठ्यात मोठा मध्यवर्ती घटक के आहे केंद्रक गोल आकाराचे असते आकृतीचे निरीक्षण केले तर जांभळ्या रंगामधला जो घटक आहे पहा तो आहे केंद्रक न्यूक्लियस आणि या केंद्रकाभोवती केंद्रकपटल सछिद्र असते तुम्ही इयत्ता आठवीच्या वर्गामध्ये सव्वीच्या सातवीच्या वर्गामध्ये आकृती एकदम सरळ साधी दाखवलेली आहे म्हणजे तुम्हाला लक्षात येणार आहे तर केंद्रका डी एन एपासून बनलेली गुणसूत्र असतात तर या गुणसूत्राचं कार्य की अनुवंशिक गुण एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित करण्याचं आहे या डी एन एच्या ठराविक लांबीचा जो धागा असतो त्याला जनूक म्हणतात केंद्रक पेशींच्या सर्व कार्यावर नियंत्रण ठेवते त्याचबरोबर पेशी विभाजनामध्ये सुद्धा या केंद्रकाचा खूप महत्त्वाचा भाग आहे केंद्रकातील असणाऱ्या गुणसूत्रावरील जनुकानुसार अनुवांशिक गुण हा पुढील पिढ्यामध्ये संक्रमित होण्याचं कार्य होतं यानंतर पहा पुढची जो पेशीमध्ये असणारा पेशी, पेशी अंगक आहे तो म्हणजे आंतर्द्रव्य जालिका ही पेशीतील परिवहन संस्था आहे परिवहन म्हणजे वाहून नेणारी वेगवेगळे घटक वाहून नेणारी संस्था पेशी द्रव्याच्या सूक्ष्म नलिकाद्वारे किंवा नाभिकांची एक जालिका पसरलेली असते त्या नलिका पटलाने सीमित असतात आणि या जालिकेला आंतरद्रव्य जालिका असे म्हणतात आणि या आंतरजालिकेच्या बाह्यांगावर बारीक सूक्ष्म रायबोझोम्स असतात तर पहा यानंतर जो पेशी अंगक आहे ते आहे रायबोझोम्स रायबोझोम्स हे आंतरद्रव्य जालिकेवर असतात या ठिकाणी आकृतीमध्ये जर निरीक्षण केले तर लक्षात येईल की रायबोझोम्स कुठे आहेत हे आंतरद्रव्य जालिकेवर आहेत ह्या रायबोझोम्सला ए आणि प्रथिनापासून बनलेली असतात आणि या रायबोझोमचं कार्य काय असेल तर प्रथिन संश्लेषणाचं कार्य हे रायबोझोम्स करत असतात यानंतरचं पेशी अंगक आहे हरित लवके हे सुद्धा पेशी अंग फक्त वनस्पती पेशीतच आढळते हरित लवके हे प्रकाश संश्लेषणाचे कार्य करतात त्यानंतर पुढचं पेशी अंगक आहे तंतुकनिका ज्याला ऊर्जा निर्मिती केंद्र असे सुद्धा म्हणतात तंतुकनिका हे वेगवेगळ्या वेग आकाराच्या असतात प्रामुख्याने ते लांबट गोल आकाराचे असतात प्रत्येक तंतुकणिकेस दुहेरी भित्तिका असून आतील भित्तिकेला घड्या पडलेल्या असतात पेशीतील अन्नापासून ऊर्जा निर्मिन निर्माण करण्याचं कार्य हे मायटोकॉन्ड्रिया म्हणजेच तंतुकणिका करत असतात तंतुकणिकेलाच मायटोकॉन्ड्रिया असेही म्हणतात पेशीला जरूर असेल आवश्यक असेल जी गरज असेल तेव्हा ऊर्जा पुरविण्याचं कार्य करतात म्हणून याला पेशीचे ऊर्जा केंद्र असेही म्हटले जाते त्यानंतर पुढचे पेशी अंगक आहे गोलगी काय गोलजीपिंड पेशी रसातील चपटेपटल असणाऱ्या पेशव्यांना गोलजीपिंड असे म्हणतात यामध्ये अनेक प्रकारची विकरे साठवली जातात गोल्गी संकुलाला पेशीतील स्त्रावी अंगक असेही म्हणतात त्यानंतर पहा पुढचं जो पेशी अंगक आहे हे तारक काय सेंट्रो झोम्स हे फक्त प्राणी पेशीमध्येच असतं आणि याचं कार्य काय असेल तर ते फक्त पेशी विभाजनामध्ये असणारं महत्त्वाचं कार्य करत असते पुढचे पेशी अंग काय लयकारिका लायब्झोझोम्स जो याला विल्हेवाट लावणारी संस्था पिशव्या असे सुद्धा म्हणतात या लयकारिका साध्या एका आवरणाने बनलेल्या पिशव्या असतात त्यांना कोश असतो लयकारिका या मार्फत तयार केल्या जातात त्यांच्यामध्ये असणारी पाचक विक्रे असतात वनस्पती पेशीत लयकारिका कमी प्रमाणात असतात परंतु प्राणी पेशीमध्ये ह्या लयकारिका जास्त प्रमाणामध्ये असतात पेशीमध्ये घडत असलेल्या विविध चयापचन क्रियानंतर जी जटिल क्रिया होऊन जे टाकाऊ पदार्थ तयार होतात तर या पदार्थाचे पचन ह्या लयकारिका करत असतात म्हणून या पिशव्यांना या पेशींना टाकाऊ पदार्थाची विल्हेवाट लावणारी संस्था असे म्हटलेले आहे ज्यावेळेस एखाद्या पेशीवर हल्ला झाला हल्ला करणाऱ्या जीवाणू आणि विषाणूसारख्या रोगजंतूंना या लयकारिका नष्ट करतात म्हणून तिला पचन पिशव्या बॅग्स असे सुद्धा म्हणतात या पेशीमध्ये बिघाड झाला तेव्हा त्या पेशीतील लयकारिका फुटतात व त्यातील जे विकरे आहेत ते पेशींचे पचन करतात म्हणून लयकारिकांना आत्मघाती पिशव्या सुसायडल बॅक्स सुद्धा म्हणतात म्हणजे पहा की विल्हेवाट लावणारी संस्था पचन पिशव्या किंवा आत्मघाती पिशव्या कोणाला म्हटले जाते तर लयकारिकेला सजीवांना अन्न न मिळाल्यास याच लयकारिकामध्ये यांच्या पेशीमध्ये साठलेल्या प्रथिने आणि मेद यांचा उपयोग करून शरीराला आवश्यक ती ऊर्जा पुरविण्याचं कार्यसुद्धा या लयकारिका करत असतात त्यानंतर जो पेशी अंगक आहे ते म्हणजे रिक्तिका वॅक्युअल्स हे पेशीत नुकतेच आलेले व पेशीतून बाहेर पडणाऱ्या मार्गावर असणारे पदार्थ रिक्तिकेत असतात त्याचप्रमाणे पेशीतील टाकाऊ पदार्थही रिक्तिकेत असतात म्हणून त्यांना वेस्ट डिपॉझिट बॅक्स असे म्हणतात या रिक्तिकांना ठराविक आकार हा नसतो रिक्तिका एकेरी आवरणाने बनलेल्या असतात व्हॅक्युअल्स असे त्यांना म्हणतात पहा आकृतीमध्ये व्हॅक्युअल्स दाखवलेले आहेत प्राणीपेशीमध्ये ह्या आकाराने लहान आहेत एकपेक्षा अधिक तर वनस्पती पेशीमध्ये मोठ्या आकाराच्या एक किंवा अधिक अशा रिक्तिका असतात रिक्तिकांना स्थायू तसेच द्रव पदार्थाची साठवणूक करणाऱ्या पिशव्या सुद्धा म्हटलेले आहे तर यानंतर पहा की पेशी विज्ञानामुळे मानवी आरोग्य क्षेत्रात खूप क्रांतिकारी बदल झालेले आहेत भारतामध्ये पुणे आणि बँगलोर येथे खास पेशीवर संशोधन करणाऱ्या पेशी संस्था आहेत पुणे येथे राष्ट्रीय पेशी संशोधन संस्था आणि बँगलोर येथे इन्स्टेम या दोन खूप मोलाचे पेशीच्या संदर्भाने संशोधन या संस्थेमध्ये केले जाते तर या संस्थे चा अभ्यास करायचा असेल तर या दोन्ही संकेतस्थळांना भेट द्या आणि त्या संस्थामध्ये चालू असलेल्या संशोधनाविषयी तुम्ही स्वतः माहिती मिळवा आणि जर तुम्हाला याची माहिती मिळत नसेल लक्षात येत नसेल तर तुमच्या शिक्षकाच्या मदतीने याची माहिती घ्या जर कुणाला काही अडचण असेल या पेशी संशोधन संस्थेविषयी माहिती पाहिजे असेल तर त्यांनी मलासुद्धा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून तुम्ही याविषयी विचारू शकतात